मित्रांनो नमस्कार, मी आता आलो आहे बुधनूर गावामध्ये, जे सौंदर्य तालुक्यामध्ये आहे आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये आहे. तर इथं मी एक बाळूमांचं मंदिर आहे त्या ठिकाणी आलो होतो, आणि त्या ठिकाणी मला आता भेटले आहेत बिराप्पा सुरनावर. हा त्यांची मी ओळख आहे असे सांगेन. मित्रांनो, त्याने बाळूमांच्याबरोबर बकरी राखलेली आहे. धुंडाप्पा कांबळे यांच्याबरोबर सुद्धा त्यांनी बकरी राखलेली आहेत. तर त्यांच्याकडून आपण मामांच्या विषयीचे अनुभव आता जाणून घेऊया. मित्रांनो, खरंच मला माहीत नव्हतं या इथं या ठिकाणी यांची भेट होईल. मी आपलं एक गुगल मॅपवर सर्च करून आलो होतो, बाळूमामा मंदिर या ठिकाणी आहे. बेळगावमध्ये मी आलो होतो, तिथून गुगल मॅपवर बाळूमामा मंदिर मी सर्च केलं तर मला इकडचं बेळगावपासून 60 किलोमीटर अंतर दाखवलं. तर त्या ठिकाणी मी आता 60 किलोमीटरवर आलो आहे बेळगावपासून, आणि इथं आल्यानंतर बुधनूर गाव मला आहे असं समजलं. मग बुधनूर म्हटल्यावर मला माहीतच होतं, कारण मामा निंगापूरमध्ये आणि बुधनूरमध्ये येत होते. तर मग बुधनूरमध्ये इथं आल्यानंतर, मंदिरमध्ये आल्यानंतर मला भेटले बिराप्पा सुरनावर. तर त्यांचीच आपण आता ओळख करून घेऊया, त्यांच्याकडून त्यांचे अनुभव आता जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार माम, खरंच आमचं भाग्य आहे तुमची आज इथं गाठभेट पडली आम्हाला. आणि तुमची गाठभेट पडली म्हणजे अगदी अचानक आम्ही तुमच्याकडे आलोय. मला माहित नव्हतं तुम्ही या ठिकाणी भेटाल. तुमचं माहित नव्हतं मला. बर. आणि विशेष म्हणजे काय, तुम्हाला मराठी येत आहे, ह्या बुधनूर सारख्या भागात राहून मराठी येत आहे. तर तुम्ही सांगा, बळूमांच्या बकऱ्यामध्ये तुम्ही किती वर्षाच्या असताना जात होता? मी बकरी आमचे भाऊ बंधू सगळे राखून आल्यात व मी मात्र 10 वर्ष राखलो बकरी. 10 वर्ष राखलो. मामाची बायको समाधी गेटी का नाही, त्या वर्षी तिथं बकऱ्यातच होतो मी. बर बर. त्या वर्षी बकऱ्यातच होतो मी. सत्यबाईंची समाधी झाली त्यावेळेला तुम्ही बकऱ्यातच होतो. बकरी त्यावेळेला कुठं होती? कुठं? मेतक्याला होती. मेतक्यात कुणाच्या होते? पाटलाचे शेत आहे. ती आजीच मंदिर त्या वाटाचं पलीकडे तिकडे लागला आहे, आणि इकडे लागला वावर आहे बघा, त्या वावरातच बकरी बसली होती पाटाच्या रानात. त्यावेळी कारभारी कोण होते? कुंभज वर्मा. कोण? कुंभज वर्मा म्हणून होता की कुंभोजचे. हा कुंभोजचे. हा तो होता. ते कारभार होते. हा तो कारभार होता. त्यावेळेला तिथं बकऱ्यामध्ये तुमच्यावर आणि कोण उपस्थित होतं त्यावेळेला? तो रामा काटक्या म्हणून तो ह्याचा हुनरचा होता, त्याचं 2 पोरं, तो म्हातारा तो होता. हुनरगेचे? हा हुनरगेचे. आणि वानूरचे दोघं तिघ जण ते, आणि नर्तवाडीचा एकटा होता. नर्तवाडीचा कोण होता? तो सत्याप्पा म्हणून आमचा धनगरचा माणूस होता. बर बर. आणि ह्यो आमच्या सिंद्री महाराज तो गावाकडे आला होता. तो त्या तवा बकऱ्यात नव्हता. तो धुंडाप्पा. धुंडाप्पा तवा बकऱ्यात नव्हता. तो आजी समाधी घेतली का नाही त्या टायमात तो धुंडाप्पा बकऱ्यात नव्हता. तो आम्ही होता त्या टायमात. मामा समाधी घेतला का नाही तवा होता तो बकऱ्या. इथं आमच्या गावाला मामा आलता का नाही तवा तो बकरी सांगत होता. तो म्हणजे सत्यबाईंना सुद्धा तुम्ही बघितलाय? हा बघितलाय. सांगा सत्यबाईंच्या विषयी, कसं कशा होत्या सत्यबाई? अहो ते जे मायारात ती बकऱ्यात होणार त्याचं काय सांगायचं आम्हाला, काय त्याचं माहिती नव्हतं. हा ते मरल्यावरच तेवढं आम्हाला माहिती. बघा बकऱ्यामध्ये येतो मामा असताना. मामाच्या बकऱ्यात येत होती ते, आपल्या बकऱ्यात होती ते शिगाई भंकापुराकडे. कधीतरी भेट घ्यायला येत होते का? हा ते आम्हाला माहित नाही बाबा, उगाच खोटं बोलायचं नाही. मग ते समाधी घेतले का तेवढंच माहिती आम्हाला. ते काय काम करत होते, बकऱ्यात होतं का घरात होतं, ते याला बघितलंच नाही. ते मामा सांगितलं भांडण करणार होते त्याच्यासाठी, त्यांच्यावर आमचे मनच नव्हतं ते. मित्रांनो, मला असा अनुभव येतो प्रत्येक वेळेला की मामांच्या बरोबर जी माणसं होती ते कधीही खोटं बोलत नाही. म्हणजे जे काय त्यांना जेवढं माहीत आहे तेवढंच सांगतात. असं बऱ्याच आता तुम्ही आतापर्यंतच्या मुलाखती बघितल्या असाल, ते अगदी त्यांना जेवढं माहीत आहे तेवढंच सांगतात. त्याच्या उपर एक शब्द सुद्धा ते सांगत नाहीत. असेच हे बिराप्पा सुरनावर. तर त्यांची मुलाखत आपण पुढे बघूया. धुंडाप्पा कांबळेच्या बरोबर तुम्ही आता बकरी राखा? हा बकरी राखा. धुंडाप्पा कांबळे यांच्या विषयी सांगा. तो काय मामा संगत आधी होता, आम्ही बारक होता. मामाला काय म्हणत होता तो, मामा माझ्या संगत एक पोरग्याला लावून दे. ए राडाजा राखणारा राख, राखायला तुला होत नाही म्हटलं तर एक दोरी घे पाशी घे रे ह्या झाडाला चढून म्हणणार. नाही शिवा देणार. एकटाच बकरी राखणार तो. 350-350 कांड एकटाच मारून आणत होता. एकटाच त्याचं संगत कोण बी जायचं नाही. त्याच्या खांडामध्ये कोणी कोण बी नाही. एकटाच राखणार. काय एकटाच? एकटाच काय राखणार ते बघते. म्हणजे हे ते संगत गेलेले पोराचं मारूनच लावून देणार तो कडवा. मारून लावून देणार दुसऱ्या त्याची. मी जात नाही, तो जात नाही. ए रांडाजा एकटा जाऊ द्या. कोण जाऊ नको सारे म्हणा मामा म्हणणार. बर बर.
मग मामांच्यावर तुम्ही आता तिथं होता, मामांच्यावर त्यांचं भांडण कसं असायचं, काय भांडण त्यांचं बघितलं का नाही मामांचं? बघितलं की कसं असायचं काय? म्हणजे बकरी त्याच्या मामाच्या खांडाला अडवत जाणार राणाजी हो, दोंडापा मामांच्या खांडाला अडवत जाणार हे माझ्या खांडाला का अडवा येतोच रे राणाजी म्हणणार, ते दुसऱ्याकडे लांब जा म्हणणार मामाला, त्याला भांडण लागायचं म्हटलं तर मिनरल हिंडवायसाठी तेवढंच आहे. आणि या दोंडापाच्या खांडाला काय चारा पाणी देत नव्हता तेव्हा, मामा देत नव्हते, देत नव्हता, देत नव्हता, दुसऱ्या सगळ्या खांडाला देत होता, कारण दोंडापाच्या खांडाला देत नव्हता, बाबळी देणार नाही आणि होळीचा गाडा बी देणार नाही तेव्हा. मामांचं एवढं वाकडं का होत? म्हणजे दोंडापाचं मन बघणार हो तेव्हा, हा तेव्हा कसं आहे काय पळून जातोय काय, मी भांडायचं बघून काय राहतोय काय, असं त्याचं मन बघायला तेवढं पेडला होता तो मामा. सगळं तेव्हा दोंडापा बी घटच झाला. त्यावेळी तुम्हाला मामा कळालं होतं मामा देवाय ते? आम्हाला काय बारक होता काय, सगळं जण बसणार त्याच्या मांडीवर बसणार, खेळ खाणार, ते काय हातात देत आहे ते सगळं. किती वर्ष होतं तुमचं? किती वर्ष? मामा समाधी घेता 10-12 वर्षाचा होता. इतका बकरी होती का नाही? 7-8 वर्षाचा पोर होता. 7-8 वर्ष? हा 8 वर्षाचे. 8 वर्ष मामा समाधी घेता 12-13 वर्षाचे पोर होता. बरोबर. शेताकडे गेलता आणि मसर हिंडवायला, मसर बांधावर सोडून बसलो होतो. मामा समाधी घेऊन म्हणून तो वणूरचा माणूस एक देसाई लावून दिला. तो सांगितल्यावर आमचा बाबा रडत आहे, हितन तवा बेळगावला आणि गोकाकडे एकच बस होत, त्या बस धरून आदमापूरला गेला आप्पा. तवा तुम्ही गेला होता आदमापूरला? नाही भाऊ, आमचा वडील गेलता. वडील वडील. तुमच्या घरातले लोकांनी सुद्धा मामांची सेवा केली? हा सगळी जण. कोण कोण आहे ते सांगा तुम्हाला? कोण थोरला सिद्धाप्पा आणि त्याच्यापैकी डाकलो सिद्धाप्पा, मी बिराप्पा. दोघं सिद्धाप्पाच नाव? दोघं? हा दोघं सिद्धाप्पा. त्याने सिद्धाप्पाच दोघांचं नाव? हा दोघांचे नाव सिद्धाप्पा. चुलत भाऊ काय सख्खे भाऊ? सख्खा भाऊ. सख्खे भाऊ आणि दोघांचे नाव सिद्धाप्पा. सिद्धाप्पाच नाव ठेवलं. एकच म्हणजे आमची आज देवच सिद्धाप्पा म्हणून आहे व, आणि एकला दोन्ही पोर झाली का नाही, ह्यान झालं तर सिद्धाप्पा म्हणायचं, गंड झालं तर सिद्धाप्पा म्हणायचं. हे दोघं बी गंड झालं, दोघांनी सिद्धाप्पा म्हणून बिराप्पा. हा बिराप्पा. आणि माझ्या पक्षी डाकट्याचं नाव इराप्पा. इराप्पा. हा त्याच्या पक्षी डाकट्याचं नाव गुरुपाद. गुरुपाद. तो आत्मापुरात पोरग पूजा करताय का नाही? विठ्ठल. विठ्ठल त्याचा वडील. विठ्ठलचे वडील. बरं. म्हणजे एवढे सगळे तुमचे अख्खं घराणं मामांच्या सेवेत आहे? हा मामाच्या सेवेत आहे. मामा असल्यापासून? असल्यापासून. आणि अजून तगायत तुमचं घराणं मामांच्या सेवेत आहे. तुम्ही इथल्या मंदिर मध्ये येतात काय? इथं काय करताय तुम्ही सांगा? हेच देवळातलं काम घे. पूजा करा तुम्ही इथं? दोन्ही आले पूजा करायचं आणि आला गेल्याला लोकांसाठी जेवण चहा पाणी असं करत येईल. बरं. इथंच आम्ही पूर्ण वेळ तुम्ही इथंच असतात? इथंच 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 असतात. म्हणजे अजून सुद्धा त्यावेळेपासून जी सेवा सुरू होती तुमची अजून पण सुरू आहे, त्यावेळेच वातावरण कसं होतं बकऱ्यातलं वातावरण त्यावेळेला? हे चांगलं होतं किंवा मामा असताना? मामा असताना होय. मामा असताना बकरी जरा थोडी होती, 1000 बकरी होती तेव्हा. इथं आमच्या गावाला येऊनच 2-3 बकरी वारली आणि 600-700 मेंढरे घेऊन तो आदमापूरला गेला. त्याच्यावर मामा समाधी घेऊन 5-6 वर्षानं 3000 बकरी झाली. 3000 बकरी होऊन त्याचने अनेक रोग आले हो, आणि त्यात 1000 बकरी मरून गेली. बडगावच्या राणा सगळ्याने पुरून दिला होता. तिकडे 200 बकरी घेऊन निंगापूरला गेला. त्याच्यावरनं आता 40-50 हजार बकरी झाल्या. आधी मामा असताना 700-800 बकरी तेवढंच होते. मामांच्या वेळेच त्यावेळेच तळावरचं वातावरण कसं असायचं किंवा तळावर काय काय व्हायचं त्यावेळेला? तळावर काय हो? तळावर बाबा मेंढर राखायला जाणार, मेंढरकडे सांगड जाणार आणि जेवण करणार लोक घरात इथं वावरात जेवण करणार. तुम्ही काय काय करत होता त्यावेळी? आम्ही एक पिल्ली राखायला जात होता. इथं एक तुरीचं रान होत. मामा काय म्हणणार? हे पिल्ल्याने घेऊन त्या तुरीच्या वावरात सोडायचा म्हणणार. त्या वावरात घेऊन ते सोडून बसलो बसणार आम्ही पिल्ली राखायला. पिल्ली राखायला. तुम्ही लहान होता म्हणून? हा लहान होता म्हणून आम्हाला पिल्ल्याकडे लावून देणार आणि सावलीला बसवत होता म्हटलं तर सावलीला नेऊन बसवायचं ते. ही काम आम्ही करत होतो. आमचा वडील आणि तो दोघं बी बकऱ्याकडे जात होते. बकऱ्याकडे जात. मग पिल्ली राखायला गेल्यानंतर तुम्ही तिथनं किती वाजता जात होता आणि येत किती वाजता? बकरी सगळं उठून गेल्यावर 10 जाणार हो. सकाळी 10 पिल्ल्या घेऊन जाणार आणि दुपारी आणि येणार इकडे घेऊन. तिथं झाडापडी त्यासनी तंबिवणार. इथं बिराडला येऊन जरा खाण्या खायचं आणि ती पिल्ली घेऊन जायचं त्या तुरच्या वावरात. मेंढर वावरात आल्यावर मग तवा पिल्ली घेऊन इकडे यायचं.
पिल्लांची निगा कशी राखणार तुम्ही, पिल्लांची काळजी कशी घेणार? पिल्ल्याची काय तुरीवर सोडणार, लाडगं येतं का कुत्रं येतं का बघत येतं बाजावर बसणार? ते म्हणत नाही मी, ते म्हणत नाही. दूध दूध वगैरे कसं पाजवायचं? दूध होय ती घडी लोक पाजवत होते, जे मोठे लोक होते का नाही ते लोक पाजवत होते. आम्ही येळभर ते अजून हिंडवायला तेवढं जाणार. तळावर मामा असताना तेवढ्या तळावर तुम्ही कुणा कुणाला बघितलंय? कोण कोण होते तळावर? त्यावेळेला तळावर होय आमचा वडील होता दुर्गाप्पा. दुर्गाप्पा सुरानावर? हा सुरानावर. बर. आणि तो होता कळण्यात नेलापा म्हणून होता. आणि हे गावातले सात आठ लोक मोठी मोठी लोक होते. आणि तिकडले लोक मलाभजा मलाभजाचा बायको जेवण करायला होते. मलाप्पा मलाभजा मलाभजी गाव म्हणून आहे तिथे. त्या गावचे नवरा नवरी इथं जेवण करायला राहिले. मलाभजे कुठले?